मला कोणी समजवायचं नाही इथं माझी प्रायव्हेट जागा आहे माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मला त्रास द्यायचा नाही कोणी आता सांगू राहिले कलेक्टर मी आणलं तुम्ही सगळे माणसं आखे नामदार साहेबांसमोर सुद्धा मी एक शब्द सांगणार आहे तुम्ही माझ्यावर दबाव आणता का एवढं तरी मी दबाव नाहीये बाई मला विचारलं मीटिंग माझ्या समोर झाले का सगळे कॅमेरावाले आणले तुम्ही लोकांनी माझ्या समोर मीटिंग आहे राजकारण करता का रे माझ्यावर सगळे जण खतम झाले आज माझा नवरा नाही माझा नवरा गरीब 2008 मध्ये माझा कोरोड पडली 2008 मध्ये सीताराम राव यांनी सांगितलं हा वडा आहे याच्यातून साईनगर वाल्यांचा गटरी जातील आम्ही एकदम शांत उभे आम्ही गरीब माणसं आहेत आज तुम्ही दाबाय लागले का लोकांना सगळेजण तुम्ही आले का माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये आले का मला सांगा मला विचारलं का नाही पंचायतीने मोडा काढा ना मग कोण बोल एखाद्याला सपोर्ट करता का रे नाही नाही व्हिडिओ व्हिडिओ काढून आले तुम्ही तुम्ही ते साईनगरच्या महिलांना विचारा त्यांना सगळ्याला बायांना समजून जायला मला कोणाचीच बाद नाही मला इथून तुम्ही लोक खात्या मला का हुरदण द्या रे बाबा मला कोटी रुपये खाऊन मला का हुरद आमचे 2008 मध्ये आमच्या सर्वे तुम्ही डायरेक्ट येऊन काम चालू केलं तुम्ही विचारायला नाही आले बायांना मी सगळ्यांना 2008 मध्ये सीताराम राऊत यांनी त्यांचं सर्वे नंबर उचकले माझे मिस्टर आले म्हणे भाऊ काय रे काय चाललंय वडे होतो तुम्ही तर लहान होते तुम्हाला सगळ्यांना झाड झुड सारे तोडले झाड तोडल्यानंतर म्हणे मोठी लाईन टाकायची माझ्याकडे 2008 ची कंप्लेंट आमच्याकडे कंप्लेन आम्ही काही बोललोच नाही अरे भाऊ आम्ही गरीब ना आज जर सगळ्यांचं चांगलं होतं आमच्या लोकांचं तर आमचंही चांगलं होतंय ना तुम्ही जर मेन आम्ही निवडून दिलंय तुम्हाला आणि तुम्ही जर चांगलं करताय ना आम्ही मान टाकली ना तुमच्या जीवावर आम्ही मतदान करतो म्हणजे तुम्हाला निवडून देतो म्हणजे तुम्हाला आम्ही मे हे करतो ना विश्वास दाखवतो तुम्ही वडे बिडे दाबल्यानंतर भर टाकली त्या भरीच्या टायमाला सुद्धा सीताराम राऊत माझं भांडणं झालंय म्हणलं अण्णा हे काय चाललंय तुमचं चला सारखा म्हणे तिथून कारखान्याने इकडे लोटला माझी जमीन इकडे भरती बरे झालो ना आम्ही दोन माणसं लढाई किती करणार सांगा हा पण वडा दाबला खरा रस्ता होता आपला पोलीस स्टेशनचा आमच्या सगळ्या प्लॉटसाठी तो रस्ता सुद्धा दाबला अरे तुम्ही काय आम्हाला काय जाम कोर राहिले का काय कोर माझ्या मागं कोण नाही मला येड्यात काढता का तुम्ही लोकांनी माझी मीटिंग का घेतली नाही डायरेक्ट येऊन काम चालू केलं मग मी डायरेक्ट तुमचे ना साहेब जरी आले ना आपले नामदार साहेब तरी मी हेच भाषा राहणार माझी जा तुम्हाला काय करायचं कर ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी ही काही सरकारी प्रॉपर्टी नाही तुमची कोणाची तुम्ही सरकारी वाडे दाबता खळीचे आणि मला दमदाटी करता काय दमदाटी एवढी पब्लिक तुम्ही आले कशाला काय नियोजन करून तुम्हाला आधी समजून सांगितलं मी अख्ख्या जगाला महाराष्ट्राला कळलं पाहिजे का एका विधवा बाईवर अन्याय काय करतात हे लोक म्हणून आज या जागी दुसरा माणूस असता तुम्ही लोक एवढे जण आले असते का आज मला न विचारतो तुम्ही लोक एवढे शूटिंग बिटिंग घेऊन आले का मला इतकी एवढी सुद्धा खबर नाही मला दुसरीकडून आम्हाला वाटलं का बाकी सगळं तुम्हाला सांगितलं कोणीच नाही नेहमी हेच बोलत येतो का दिसलो का तुम्हाला कधी बरं तुमचा माझा पोहोचलं पाहिजे प्रत्येक घरोघरी सगळीकडे टाक मोठे याला याच्याकडे दे हा आज एवढे नाले मी फोन करेल उद्या बसू आपण हा रवी भाऊला सांगणार ना मग ते सगळं सगळ्यांनी बसायचं सगळ्यांनी सगळ्यांनी बसायचं आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये आमची बहीण कविता संतोष अभंग अक्षरशः रडताना दिसत आहे आणि त्यांना बीपीचा त्रास आहे आणि
कुलेवाडी ग्राम पंचायतचा खूप मोठा मनमानी कारभार आहे. त्यांच्या कलेक्टर येणे प्लॉटच्या वॉल कंपाऊंड तोडून गटार टाकण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्या सांगण्यावरून आज जवळपास 50-100 महिलांना गोळा करून ग्रामसेवक, सरपंच, ठेकेदार अक्षरशः दडपशाही करून वॉल कंपाऊंड तोडून तिथंना त्या गटरीच्या नळ्या टाकण्याचा प्रयत्न करत होते. मागच्या एक महिन्यापूर्वी मी त्यांना ही गोष्ट समजून सांगितली होती आणि काम पण थांबवलं होतं. पण आज मी नसताना किंवा कुठली नोटीस न देता अचानकपणे येऊन दडपण आणून माझी बहीण कविता संतोष अभंग यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर असा प्रयत्न त्यांनी करू नये. आणि असं महिलांना अचानक इथं आणणं, एका महिलेवर दबाव आणणं, एकतर आम्ही दलित समाजाचे आहोत आणि अशा गोष्टी आमच्यासोबत करणं हे चुकीचं वाटतंय. जर तुम्हाला एवढं करायचं असेल तर ज्या सीताराम राऊत यांनी त्याच ठिकाणी ओढा राबलेला आहे आणि त्या ओढ्यामध्ये प्लॉटिंग केलेलं आहे आणि ते प्लॉट विकलेले आहेत आणि आज ते आमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये जो कलेक्टर येणे आहे ज्याला वॉल कंपाऊंड आहे तो तोडण्यासाठी तुम्हाला चितवतात, कारण त्यांना फायदा आहे. जो निधी आला आहे आता इलेक्शनमध्ये जो पैसा लागणार आहे त्यांना, तो पैसा यातून ठेकेदाराकडून इथं 10% कमिशन गुलेवाडी गावात घेतलं जातं. कारण मी स्वतः एक ठेकेदार आहे आणि मी पण पैसे दिलेले आहेत कामं करण्याचे आणि माझे कित्येक मित्र आहेत त्यांनी पण 10-10% पैसे दिले आहेत गुलेवाडी गावासाठी. तो हा जो पैसा आहे ना हा या लोकांच्या खशात जातो आणि आपल्या गोरगरिबाला पुढं काढतात आणि असे चुकीचं काम करायला लावतात. जर चुकून जर काल माझ्या बहिणीला काही झालं असतं तर जेवढ्या महिला आल्या होत्या ग्रामसेवक सरपंच हे सगळे अडकवले असते जर त्यांना काही झालं असतं तर इथून पुढे अशी चूक कुणीही करू नये. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर गुलेवाडी गावच्या महिलांना रस्ता पाहिजे असेल, गटार पाहिजे असेल, तर त्यांनी सीताराम राऊत यांचं जो वडा दाबलेला आहे तो प्रामाणिकपणे नकाशातून काढावा. तुम्हाला खूप जवळचा रस्ता पण होईल, गटार पण होईल, पण विनाकारण तुम्ही कोणाचे वॉल कंपाऊंड तोडून त्यांना अन्याय करू नका. ज्या महिलेला पती नाही आहे आणि पत्ती नसताना जर तुम्ही 100 महिला त्या महिलेवर दडपण आणताय आणि त्यांच्यासोबत जे 5-25 माणसं दिसत आहे यांना पण वाईट वाटलं पाहिजे. का जर आपल्या घराची भिंत जर कोणी तोडली तर आपला जीव काय म्हणतो. आणि इथं कलेक्टर येणे प्लॉटचा तुम्ही भिंत तोडताय, वॉल कंपाऊंड तोडताय आणि तुम्ही गटार टाकताय, ते पण कुठलाही नोटीस न देता. ग्रामसेवक असतील यांनी पण असं नाही करायला पाहिजे. भाऊसाहेब जर मी जर खोलात घुसलो तर तुमचा जो काही काळा बाजार आहे तो सगळा बाहेर काढू शकतो, हे पण तुम्ही ध्यानात घ्यावा. तर तुम्ही प्लीज, मी तुम्हाला 2-3 वेळा समजून सांगितलं, तुम्ही आमच्या नादी लागू नका. आम्ही चूक करत नाही. गुलेवाडीकरांसाठी मी सगळ्यांना मदत करेल. ज्यांच्या ज्यांच्यावर असा अन्याय झाला त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील. त्यांनी असं चुकूनही कृत्य करू नये किंवा कुठल्याही महिलेने असं ग्रामसेवकांच्या किंवा सरपंचांच्या किंवा सदस्यांच्या सांगण्यावरून असं एखाद्या दलित महिलेला त्रास देऊ नये. याचं जर अटकलं 1880 तर जामीन पण भेटत नाही. तर सो प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, आम्ही असे 1880 वगैरे करणारे माणसं नाही आहोत. पण तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस वातावरण पेटतं, ज्यावेळेस आमचा सगळा समाज एकत्र होतो, त्यावेळेस वेगळं वळण या गावाला लागू नये. याच्यासाठी मी एक तुम्हाला सर्वांना विनंती करून हात जोडून एक विनंती करतो, इथून पुढे तुम्ही या सदस्य ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून किंवा भडकावण्यावरून असं चुकीचं कृत्य करू नका किंवा एखाद्या महिलेला विनाकारण त्रास देऊ नका. तुम्ही समजून घ्या तरच पुढे या, कारण यांना 10% पैसे मिळतात कामाच्या माध्यमातून. तुम्हाला काय भेटतं? तुम्हाला फक्त तुमचा वापर केला जातो पुढे करून. धन्यवाद.